तर दुसरीकडे रायगडमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या जाणवते. नाताळ निमित्त वाहनांच्या संख्येत वाढ झालेली आहे. खालापूर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांची मोठी गर्दी आहे, कारण सलग 3 दिवस सुट्ट्यांमुळे अनेक नागरिक घराबाहेर पडलेले आहेत. आज नाताळची सुट्टी आहे, शनिवार रविवारची सुट्टी आहे, त्यामुळे सलग 3 दिवसच्या सुट्ट्या आहेत, त्यामुळे अनेक जण घराबाहेर पडलेले आहेत आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर त्याचा फटका बसलेला आहे. खालापूर टोल नाक्यावर मोठी गर्दी आहे. खालापूर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागतात, आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो आणि वाहतूक देखील अगदी संथ गतीनं सुरू आहे. एकीकडे मुंबई गोवा हा जो रस्त्याचा महामार्ग आहे, इथेसुद्धा कोंडी आहे वाहतुकीची. तिकडे पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर देखील तेच चित्र आहे. खालापूर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा आहेत. मुंबईकडून पुण्याकडे जाणारी जी लेन आहे तिथं मोठी गर्दी आहे. तसंच पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या देखील लेनवर मोठी गर्दी दिसते. वाहतूक अतिशय संथगतीने सुरू आहे. सलग 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे अनेक जण सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर पडतात. आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, म्हणजे रस्ते महामार्गावर मुंबई गोवा महामार्गावर पण देखील वाहतुकीची कोंडी दिसते. नेहमीच जो पॉईंट आहे की जिथं गर्दी असते तो म्हणजे वडखळ नाका आणि माणगाव, तिथेही तेच चित्र आहे यंदा. आणि दुसरीकडे पुणे एक्सप्रेस मार्गावर पण देखील वाहतूक अगदी संथगतीने सुरू आहे. मुंबई गोवा महामार्ग हा नेहमीच वाहतुकीची कोंडीचं कारण ठरलाय, कारण वडखळ नाका आणि माणगाव इथं नेहमी आपल्याला इथं वाहतूक कोंडी होते. आणि आता वाहनांची एवढी प्रचंड संख्या मुंबई गोवा महामार्गावर वाढलेली आहे, त्यात बेशिस्त वाहन चालक प्रत्येकालाच लवकर जायची घाई आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. आणि दुसरीकडे ट्रॅफिकसाठी जी पोलीस यंत्रणा पाहिजे होती हायवेवरती ती सुद्धा कमी आहे. आणि महामार्गाच्या दुरुस्तीचं काम जे सुरू आहे गेले 10 वर्ष ते रखडलेलं आहे, त्याच्यामुळे हा सगळा प्रकार घडतो आणि सातत्याने इथे येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं. दुसरीकडे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती सकाळपासून कोंडी होती, ती आता थोडीशी काहीशी कमी झालेली आहे, मात्र मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक कोंडी अद्यापही कायम आहे आणि त्याला खास करून बेशिस्त वाहन चालक आहेत ते जबाबदार येतात. दिसतात गिरीश, अगदी प्रफुल्ल, 31st आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर खरं तर महामार्ग पोलिसांनी नियोजन काटेकोरपणे करणं गरजेचं आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.